नमस्कार, मी प्रणिता बोरसे, न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आणि माझ्यासोबत आहेत. नमस्कार, मी तृप्ती पालकर. बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज पाहूयात. एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. गणेशोत्सवामुळे कांद्याला जास्त भाव मिळणार आहे. ऐन गणेशोत्सवात कांद्याला भाव मिळणार आहे. कांद्यासाठी 22 ते 25 रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन कांदा बाजारात यायला 4 महिने बाकी आहेत. कांद्याचे दर काही दिवसांपूर्वी स्थिर होते, मात्र आता गेल्या 4-5 दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसते. तर काही महिन्यांपूर्वी 1 किलो कांद्यासाठी 15 ते 17 रुपये मोजावे लागायचे, मात्र आता त्याच कांद्यांसाठी 22 ते 25 रुपये मोजावे लागणार आहेत. आमचे प्रतिनिधी गणेश सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, गणेशोत्सवाच्या तोंडावरती कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये काय सध्या कांद्याचा दर? सध्या एपीएमसी मार्केटमध्ये 22 ते 25 रुपये कांद्याला दर मिळतो. याचं मुख्य कारण जर आपण पाहिलं तर मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. तर नाशिकमध्ये जो मुख्य प्रमाणात जो लाल कांदा पिकवला जातो तो पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो, त्यामुळे लाल कांद्याला एपीएमसी मार्केटमध्ये 22 ते 25 रुपये भाव मिळतो सध्या. गणेश, एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक सध्या किती आहे आणि दरवाढ किती प्रमाणात होऊ शकते, काय अंदाज आहे? एपीएमसी मार्केटमध्ये लाल कांद्याची जी आवक आहे ती सध्या कमी आहे, त्याच्यामुळे उन्हाळी कांद्याची जी आवक आहे आणि उन्हाळी कांद्याची जी आवक आहे ती फार कमी असल्यामुळं ही एपीएमसी मार्केट 22 ते 25 रुपये भाव मिळतोय. गणेश, कांद्याचा जी 4 महिन्यांमध्ये आणखीन चांगला कांदा यायला वेळ लागणार आहे, त्यामुळे कांद्याचे दरवाढ होत आहेत. कांदा उत्पादकांमध्ये यानंतर जी दरवाढ होतीये त्यावरून काय प्रतिक्रिया येतात? या आता दरवाढ याचं मुख्य कारण पावसा जोपर्यंत पाऊस होत नाही, गणेशोत्सवानंतर लाल कांदा मार्केटमध्ये येण्याची जी शक्यता आहे ती आता फार कमी झालेली आहे. आणि यामुळे कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण झाले. तर नाफेड 15 सप्टेंबरमधून बफर स्टॉकमधून 3 लाख मेट्रिक टन कांदा सरकार बाहेर काढणार आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा पण दिलाय. निश्चितच टोमॅटो उत्पादकांनंतर आता कांदा उत्पादकांमध्ये देखील दरवाढीमुळे आनंदाचं वातावरण. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.